सिंडिकेट बँकेचे कर्तव्यदक्ष शाखा अधिकारी वीरेंद्र टेंबुरकर यांची बढती व बदली. मानकापूर तालुका निप्पाणी येथील सिंडिकेट बँक शाखा अधिकारी वीरेंद्र टेंबुरकर यांना बढती मिळाली असून त्यांची बदली नागपूर येथे झाली आहे. तर त्यांच्या जागी शाखा अधिकारी म्हणून सुजित दुर्गाडे यांची नियुक्ती झाली आहे. यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत राहुल वराळे यांनी केले. त्यानंतर डॉक्टर रमेश खोत यांनी वीरेंद्र टेंबुरकर यांना बुद्धमूर्ती देऊन तर सुजित दुर्गाडे यांचा सत्कार सचिन चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी सत्कार केला. यावेळी बोलताना सचिन चौगुले म्हणाले की टेंबुरकर सरांनी आपल्या कार्यकाळात अनेक प्रकारच्या कर्ज योजना राबविल्या आहेत, तसेच बँकेच्या ठेवीतही भरघोस वाढ केली आहे. टेंबुरकर सरांसारखे सक्षम अधिकारी मानकापूरला लाभल्याने बँकेबरोबरच गावाचेही नाव लौकिक झाले आहे. नकार नाहीये आणि येणाऱ्या सरांना पण मी विनंती करतो, येणाऱ्या गावच्या नागरिकांना जास्तीत जास्त त्यांना सपोर्ट करून त्यांची सुधारणा करून द्यावी आणि बँकेचं नाव बेळगाव जिल्ह्यामध्ये उज्ज्वल व्हावं ही माझी विनंती आहे. आणि येणाऱ्या कालावधीत जास्तीत जास्त सर, आता 2 वर्ष झाली ऊसाची बिल आणि नुकसानीत सगळे कोरोनाच्या संकटात आणि पुराच्या संकटात आहे, तरी त्यातले प्रयत्न करून चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु जर हे जर सुधारलं पुढल्या वर्षी 2021 ला तर 100% सर बँकेचं नाव प्रत्येक पेपरला येईल मी विनंती करतो. सदाशिव कोळी म्हणाले की टेंबुरकर सरांनी औद्योगिक शेती गृहकर्ज शैक्षणिक कर्जासह शासकीय योजनांनाही सक्षमपणे राबविल्या आहेत, त्यामुळे गावातील जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळाला आहे. बँकेला काय लागते, बँक म्हणजे ही सरकारी आहे, मी इथं काय जाणार नाही अशी पण गोष्टी बऱ्याच लोकांच्या डोक्यात होते. तर ते हे साहेब आल्यानंतर थोडस मागच्या साहेबांनी पण सांगितलं की थोडस त्यांनी कर्जाचं चालू केलं होतं, त्यामुळे बँक ऊर्जित अवस्थेत चांगली आली. आणि मध्यंतरीच्या आताच्या काळात ह्या 2 वर्षाच्या काळात ही बँक मोठ्या बँकेत विलीनीकरण झाली. जी आज सिंडिकेट बँक आहे हीच बँक कॅनरा बँकेत विलीनीकरण. आता बँकेला ठेवी ठेवायला पाहिजे ते मान्य, कर्ज पण त्या पद्धतीनं त्यांनी घेणार आहे. यावेळी सत्काराला उत्तर देताना टेंबुरकर म्हणाले, 2018 मी मानकापूर शाखेचा पदभार स्वीकारला, त्यावेळी शाखेकडे 10 कोटीची ठेव होती, ती 2 वर्षात 20 कोटी झाली आहे. कर्ज वितरित केल्यापासून आज अखेर शाखा निलेन पीए मध्ये आहे. शाखेचा सर्व स्टाफ मन मिळावू असल्याने काम करताना कधी एकटेपणा वाटला नाही, गावकऱ्यांनीही चांगले सहकार्य केले आहे. भविष्यात मानकापूर येथे काम करण्याची संधी मिळाली तर निश्चितच मी पुन्हा मानकापूर येथे रुजू होईन असे म्हणाले. केलेलं आहे मी आणि सगळ्यात मोठं माझं अचीवमेंट जे आहे 2 वर्षात निलेन पीए ठेवलं. मी जेव्हा आलो होतो इथं तेव्हा 1-2 खाती एनपीए मध्ये होती, ते त्यांचं रिकव्हर करून मी आतापर्यंत नील एनपीए ठेवलं म्हणजे 0 एनपीए. 0 एनपीए म्हणजे आपल्या गावात आपल्या गावाचा सत्कार झाला पाहिजे इतकं मोठं हे आहे बँकेसाठी, म्हणजे बँकेने स्वतः सत्कार केला पाहिजे. मी ते प्रोग्राम अरेंज करायला पाहिजे नव्हतं की आपल्या शाखेत एकही नील एनपीए नाही आहे, नील एनपीए ठेवलं तर गावकरी त्याचं खरं मानकरी आहे. हां, मी माझ्या बँकेच्या वतीनं माझी चूक कबूल करून तुमचं याच कार्यक्रमामध्ये सत्कार करतो आणि तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आता राहिलं माझं इथून जाण्याचं नियोजन, मनात तर खंत आहेच ती, म्हणजे मी फाशी मजाकामध्ये ते घेऊन घेतलं एक की आलं ट्रान्सफर आणि घातलं मी माझं नाव. मी म्हटलं चला बघू मिळते की नाही मिळत, असं काही माझं हे नव्हतं की नागपूरला जायचंच आहे म्हणून, पण घातलं झालं ते शेवटी नागपूर मिळालं, चांगलं ब्रांच मिळालं, तेही खूप छान ब्रांच आहे. आपल्यासारखं नवीन 5-6 वर्ष झाले त्या ब्रांचला, बिझनेसही तिथं 30 करोडचाच बिझनेस आहे, डिपॉझिट जास्त आहे तिथं. तर मी प्रयत्न करणार इथून गेल्यानंतर तिथंही काही आपलं करणार. आणि सगळ्यात शेवटी आदित्य, मला जे टीम मिळाली इथं, मला इतकी छान टीम मिळाली, याआधी हरीश आदित्य आणि आता आपले उमेश सर, विनायक आहे सोबतीला, अपया होता, अपयाचं काही कारणास्तव आर्यन सरांनी बोलून घेतलं. कार्यक्रमास विठ्ठल कटेकर, डॉक्टर राजेंद्र शेवाळे, अभय चौगुले, मुकुंद कुलकर्णी, अमोल माने, राहुल वराळे, तुकाराम भगत, सुनील पुजारी यांच्यासह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.